सालेर किल्ला महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उंच शिखरावर बांधलेला असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1567 मीटर तर पायथ्यापासूनची उंची 700 मीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असलेल्या सालेरला शिवकाळातही फार महत्त्व होते. 6 व्यापारी मार्गांवर टेहानी करण्यासाठी लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला म्हणून त्याचे नाव सहाहेर असे पडले आणि कालांतराने त्या नावाचा अपभ्रंश होऊन सालेहेर हे नाव रूढ झाले. ते आजही कायम आहे. सालेर किल्ला जितका उंच होता तितकाच तो मजबूतही होता. उत्तर दक्षिण आडवा तिडवा पसरलेला सालेर किल्ला त्याला वेढा घालणे ही एक अशक्य गोष्ट होती. इतर गिरिदुर्गांपेक्षा इथली परिस्थिती खूपच वेगळी होती. किल्ल्याची उंची, आकार, दुर्गमता, आसपासचा दुर्गम डोंगरामुलुक, खोलच खोल दऱ्या हे सगळे पाहिल्यावर किमान 1,00,000 फौजेने जरी त्या किल्ल्याला वेढायचे म्हणले तरी ते अवघडच काम होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांची जिद्द काही औरच होती. त्यांनी सेनापती प्रतापराव गुजर व पेशवे मोरोपंत यांच्या मदतीने सालेर किल्ल्याला वेढा घातला. या प्रसंगी सालेर मुघलांच्या ताब्यात होता आणि तेथे फतेउल्लाह खान नावाचा किल्लेदार होता. वेढा घालून बसलेल्या मराठ्यांना निवांतपणा पसंत नव्हता. त्यांनी ताबडतोब सालेरच्या तटबंदीला माळा लावल्या आणि त्यावरून चढून जाऊन आत किल्ल्यात प्रवेश मिळवला. मराठे किल्ल्यात आलेले पाहून फतेउल्लाह खान सावध झाला. तो हातापाशी असलेल्या सैन्यासह मराठ्यांवर चालून गेला. पण इतक्यात नशिबाने त्याचा मोठा घात केला. पहिल्याच हल्ल्यात किल्लेदार फतेउल्लाह खान मारला गेला. त्याच्या मेहुण्याने मग शिवाजी महाराजांबरोबर किल्ल्याबद्दल वाटाघाटी केल्या आणि दिनांक 3 डिसेंबर 1670 ते दिनांक 1 जानेवारी 1671 या दरम्यानच्या काळात मराठ्यांनी सालेरचा बेलाग किल्ला ताब्यात घेतला. इकडे फरदापूरजवळ आलेल्या दाऊदखानाला बातम्या कळल्या की मराठ्यांनी मुल्हेर किल्ल्याची बाजारपेठ लुटली. नंतर त्यांनी सालेर किल्ल्याला वेढा घातला. हे ऐकून दाऊदखानाने झपाट्याने मजला मारायला सुरुवात केली. तो मजल दर मजल करीत रात्रीच्या सुमारास मुल्हेर येथे जाऊन पोचला आणि त्याने तेथेच मुक्काम केला. त्याचे बरेचसे सैन्य व बाजारबुंगे पाठीमागून येत होते. दाऊदखानाने आज्ञा केली की बाजारबुंगे आणि जडसामान येथेच राहू द्यावे आणि सैन्याने भल्या पहाटे सालेरच्या मदतीला रवाना व्हावे. दुसऱ्या दिवशी सर्वोदयापूर्वीच दाऊदखान घोड्यावर स्वार झाला आणि सालेरच्या दिशेने निघाला. त्याला लवकरात लवकर सालेरजवळ पोचायचे होते. पण त्याच्या तडफेच्या मानाने त्याचे सैन्य मात्र सुस्त होते. दिनांक 5 जानेवारी 1670 रोजी त्याला वाटेतच कळले की मराठ्यांनी सालेर घेतला. कांचनबारीच्या लढाईत आलेले अपयश धुऊन काढण्यासाठी दाऊदखान उत्सुक होता. पण इथेही त्याची निराशा झाली. त्याच दिवशी तो संध्याकाळच्या सुमारास मुल्हेरच्या तळावर परत आला. मुल्हेरचा किल्लेदार नेकनाब खान याने त्याचा यथास्थित पाहुणचार केला. यानंतर दाऊदखानाने चांदूरकडे कूच केले आणि त्याने कांचन मंचनजवळ आपला तळ दिला. सालेर काबीज झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने वराडच्या कारंजाची धनदौलत हळूहळू डोंगरातील वाट चढत होती आणि गडावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. महाराज आपल्या एकनिष्ठ मावळ्यांच्या कामगिरीवर बेहद खुश होते. वराड मोहिमेतील धनसंपत्तीचा आश्रयदाता सालेर किल्ला आता मराठ्यांचे बागलाणातील प्रमुख लष्करी केंद्र होणार हे जवळजवळ निश्चित होते. महाराजनंतर सर्व लूट घेऊन राजगडला परतले. दरम्यानच्या काळात दिल्लीच्या शाही तख्तावर बसलेल्या औरंगजेब बादशाहकडे औरंगाबादेतून दक्कनचा सुभेदार शहजादा मुअज्जम निरोपांचे निशान पाठवत होता, अहवाल रवाना करीत होता. या सर्वांमध्ये एकच सूर आळवलेला होता आणि तो म्हणजे मराठे. हा किल्ला मराठ्यांनी घेतला, अमुक किल्लेदार मारला गेला, इथे मुघलांच्या फौजेचा पराभव झाला, मराठ्यांनी तिकडे आक्रमण केले आहे, आपले लोक शर्तीने लढत आहेत, तरी ताबडतोब मदत पाठवा. सिंहगड, पुरंदर, लोहगड, हिंदोळा, माहुली, कर्नाळा आणि रोहिड्यासह कल्याण, भिवंडी मराठ्यांनी काबीज केले असून त्यांचे सैन्य अहमदनगरपासून ते थेट परिंड्यापर्यंत मुघलांचा मुलूक झोंबडत आहेत. या बातम्यांनी औरंगजेब हैराण झाला होता. दिवस जसजसे जात होते तसतसे मुघल काही ना काहीतरी
कमावत होते आणि मराठे कमावत होते। इतक्यात एक खबर दिल्लीत अशी काय येऊन थडकली की ती ऐकताच आधीच हैराण झालेला औरंगजेब आता अधिकच अस्वस्थ झाला। ती खबर अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत शहरावर दुसऱ्यांदा छापा टाकला, त्याची दिल्लीत बसून चुळबुळ सुरू झाली। दख्खनमध्ये शहजादा मुअज्जम सुभेदारीवर आहे, त्याच्या मदतीला महाराजा जसवंत सिंग दिलेला आहे, दाऊद खान कुरेशी खानदेशचा सुभेदार आहे, गुजरातचा सुभेदार आपला दूध भाऊ बहादूर खान आहे। इतकेच नाही तर शहजाद्याशी जरी पटत नसले तरी बादशाची वफादार राहिलेला दिलेर खान पठाण देखील तिथे आहे। तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सुरतेसारखे मुघल सल्तनतीतले धनसंपन्न शहर या सर्वांच्या उपस्थितीत लुटून नेतात, आणि तेही एकदा नाही तर दोनदा। दख्खनमधल्या मुघल सल्तनतीची दारुमदार ज्या सुरतेवर कायम आहे तिथून कोट्यावधी रुपयांचा ऐवज अवघ्या 3-4 दिवसात गायब होतो, याचा अर्थ काय आणि कसा लावायचा? पुन्हा एकदा औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली, पण दरडावणीचे हुकूम फरमावल्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता। आत्तापर्यंत त्याला शहजादा मुअज्जमची योग्यता काय आहे ती कळून चुकली होती। दख्खनचा सुभेदार आणि कदाचित भावी बादशहा या नात्याने त्याला दिलेर दाऊद व बहादूर या 3 खानांना आणि महाराजा जसवंत सिंगाला एकत्र आणून शिवाजी महाराजांच्या लष्करी हालचालींना अडथळा निर्माण करता आला असता। या चारही सरदारांनी एकाच वेळी 4 वेगवेगळ्या दिशांनी जरी स्वराज्यावर आक्रमण केले असते तरी ते राज्य किती काळ तग धरू शकले असते, पण त्यांच्यात ताळमेळच नव्हता। एकत्र मोहीम काढताना त्यांच्यात बेबनाव चालू झाला आणि परिणामी मोहिमेत सुसूत्रतेचा अभाव निर्माण होऊन त्याचे रूपांतर अपयशात झाले। अकार्यक्षम सुभेदार आणि मातब्बर सरदार जवळ आल्यावर कारभारात एकसूत्रता येणार तरी कुठून? मुघलांच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यावेळी सर्वांना आपल्या धाकात ठेवून एकत्र आणू शकेल आणि त्यांच्याकडून यशस्वी मोहिमा करू शकेल असा मिर्झा राजा जयसिंगसारखा एकही ज्येष्ठ सरदार दख्खनमध्ये नव्हता। शहजादा मुअज्जमकडून मराठ्यांचा बंदोबस्त होऊ शकत नाही आणि यापुढेही होईल अशी अपेक्षा करता येणार नाही, याची योग्य जाणीव आता औरंगजेबाला झाली। मग त्याने आपला आणखी एक प्रसिद्ध सेनापती दख्खनमध्ये रवाना करण्याचे ठरवले, त्याचे नाव होते महाबत खान। हा काबूलचा सुभेदार होता, सप्ताहजारी मनसबदार आणि 5 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या बड्या जहागिरीचा बडा जहागीरदार अशी त्याची ओळख होती। दिनांक 29 ऑक्टोबर 1670 रोजी औरंगजेबाने त्याच्या हाताखाली मोठी फौज देऊन त्याला दख्खनकडे रवाना केले। मजलदर मजल करीत महाबत खान बुरानपूर येथे जाऊन पोहोचला, तिथे महाराजा जसवंत सिंग होता। मग दिनांक 3 जानेवारी 1671 रोजी खान व महाराजा यांनी औरंगजेबाकडे कूच केले आणि दिनांक 10 जानेवारी 1671 रोजी ते औरंगाबादेत जाऊन पोहोचले। त्यांनी दख्खनचा सुभेदार शहजादा मुअज्जम याची भेट घेतली। दिल्लीत औरंगजेबाने आपल्या बुद्धीच्या बळावर राजकारणाचा पट मांडला। शहजादा मुअज्जम आणि दिलेर खान यांच्या प्रकरणाला त्याला महाराजा जसवंत सिंग याच्याविषयी संशय निर्माण झाला। त्याने जसवंत सिंगाला शहजाद्याच्या तैनातीत न ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची नेमणूक गुजरात प्रांतावर केली। इतक्यावरच औरंगजेब थांबला नाही, महाबत खानाचे स्वतःचे खाजगी पथक 3000 होते। बादशहाने दाऊद खान कुरेशीला त्याचा नायब किंवा दुय्यम म्हणून नेमले आणि त्याने या मोहिमेत मुघल सैन्याच्या बिनीला म्हणजे आघाडीला राहावे असा हुकूम फरमावला। याचे दाऊद खानाला वैषम्य वाटले। शहजादा मुअज्जमची भेट घेतल्यानंतर महाबत खान 1671 मध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात चांदूर उर्फ चांदवडला येऊन दाऊद खानाला भेटला। दाऊद खान 5000 मनसबदार होता, असे असूनही महाबत खानाने त्याला त्याच्या योग्यतेनुसार वागणूक दिली नाही। ही गोष्ट दाऊद खानाला आवडली नाही। मोहीम सुरू होण्याच्या आधीच दोघांमध्ये खडाजंगी सुरू झाली, पण बादशाही मोहिमेचे काम होते आणि महाबत खान हा सरसेनापती होता, त्यामुळे दाऊद खान हा गप्प राहिला। त्याने मोठ्या धोरणीपणाने आपला विरोध उघडपणे दर्शविला नाही। औरंगजेबाने दिनांक 9 जानेवारी 1671 रोजी गुजरातचा सुभेदार मीर मलिक हसन उर्फ बहादूर खान कोकलताश याला हुकूम दिला की ताबडतोब दख्खनमध्ये कूच करा,
शहजादा मुअज्जमने पाठलाग केल्यामुळे मावळा प्रांतात गेलेल्या दिलेरखानाकडे दख्खनकडे जाण्यासाठी हुकूम रवाना करण्यात आला. अमरसिंग चंदावत व इतर राजपूत सरदार यांच्याकडेही अशाच प्रकारचे हुकूम पाठवण्यात आले. वराड प्रांतात स्वारीवर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सातमा डोंगर रांगेतील अहिवंत रवळाजवळा आणि मार्कंडा हे मुघलांचे किल्ले जिंकून घेतले होते. महाबत खानाने ठरवले की मोहिमेची सुरुवात अहिवंत किल्ला जिंकून करायची. मग महाबत आणि दाऊद ही विजोड खानजोडी अहिवंत किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोचली. त्यांनी राजा रायसिंग सिसोदिया, कुंवर किशन सिंग म्हणजेच मिर्झा राजा जयसिंगचा मुलगा सुजान सिंग, शुभकर्ण बुंदेला, राजा अनुप सिंग राठोड, अगर खान, तुर्क ताज खान वगैरे सरदारांच्या मदतीने किल्ल्यांच्या दरवाजासमोर मोर्चे कायम केले. महाबत खानाने किल्ल्याच्या दरवाजापर्यंत मोर्चे नेऊन भिडवले. किल्ल्यावर हल्ला करण्याचे ठरले. किल्ल्यातील लोकांनी मातब्बर माणसे दाऊद खानाकडे पाठवली आणि तहाची याचना केली. त्याने किल्ल्यातील लोकांना जीवाचे अभय देऊन त्यांना बाहेर जाण्यास वाट करून दिली. नंतर दाऊद खानाने किल्ल्यावर माणसे पाठवून किल्ल्याचा ताबा घेतला. आपल्याला कळवल्याशिवाय हे सारे घडले पाहून महाबत खान दाऊद खानावर चिडला. त्याला कमालीचा राग आला. अहिवंत किल्ला कोणी घेतला यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. महाबत खान म्हणाला, मी वरिष्ठ अधिकारी आहे, तेव्हा विजयाच्या अहवालात माझेच नाव पाहिजे. तर दाऊद खान म्हणाला, किल्ला मी काबीज केला आहे, तर तुझे नाव अहवालात कशासाठी? माझेच नाव त्यात हवे. शेवटी 1671 एप्रिल महिन्यात महाबत खानाने किल्ल्यात थोडी बहुत माणसे सामग्री ठेवली आणि तो तेथून निघाला. नंतर त्याने मार्कंडा, जवळा आणि अचला हे किल्ले घेतले. महाबत खानाने हे सर्व किल्ले वेढे घालून घेतले, पण त्यांचा तपशील आज उपलब्ध नाही. मग तो अहमदनगरकडे रवाना झाला. पुढे त्याने पारनेरच्या परगण्यामध्ये पावसाळ्यात छावणी केली. 1671 मधील जून ते डिसेंबर इकडे दाऊद खान कुरेशीने अहवालासोबत एक पत्र पाठवून औरंगजेबाला कळवले की मला याच्या म्हणजे महाबत खानाच्या हाताखाली काम करायचे नाही. मग त्याने दाऊद खानाला उत्तरेस बोलावून घेतले. पुढे बिहारमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली. काबूलचा सुभेदार महाबत खान मराठ्यांविरुद्ध लढण्याकरता आला होता. त्याची पावसाळी छावणी पारनेर परगण्यात होती. त्या छावणीचे वर्णन करताना भीमसेन सक्सेना आपल्या आत्मचरित्रात लिहितो की या महाबत खानाला मेजवान्या झोडण्याची भारी हौस आहे. तो प्रत्येक सरदाराच्या पाठीशी लागून मेजवानी घडवून आणतो. आज मेजवानी तुमच्याकडे झाली पाहिजे, आज आमच्याकडे झाली पाहिजे, उद्या तिकडे झाली पाहिजे, असे करीत करीत महिना दोन महिने झाले याच्या सतत मेजवान्यात चाललेले आहेत. त्याने अफगाणिस्तानातील काबूल व लाहोर येथून 400 वेश्या व नर्तकी आणलेल्या असून त्यांना तो वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसे देतो. असा हा महाबत खान मराठ्यांशी लढणार होता, ज्याचा प्रत्येक दिवस ऐश्वआरामात जात होता. तो मराठ्यांविरुद्ध मोहीम सुरू ठेवणार होता. मराठे तळ हातावर कांदा आणि भाकरी घेऊन 20-20 कोसांची दौड करतात. दुपारच्या टळटळीत उन्हात जे आसरा पाहत नाहीत, फक्त 4 भाले जमिनीत रुन त्यावर घोंगडी टाकून त्या सावलीत झोपतात. आणि हे मुघल काबूलच्या नायकिनींचा ताफा बाळगून शिवाजी महाराजांच्या सैन्याविरुद्ध मोहीम मुकरर करून ती जिंकू पाहतात. त्यांना हे फक्त अवघडच नाही तर अशक्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळी काय युक्ती केली ते काही समजत नाही, पण त्यांनी औरंगजेबाकडे एक बातमी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यांनी बातमी अशा पद्धतीने रवाना केली की ती औरंगजेबाच्या थेट कानावरच जाऊन आदळेल. बातमी अशी होती की महाबत खानाचे छत्रपती शिवाजी महाराजांशी आतून संगनमत आहे, म्हणून तो शिवाजी महाराजांचा मोड करण्याचे काम मनापासून करीत नाही. औरंगजेबाने त्यावर विश्वास ठेवून महाबत खानावर ठपका ठेवला आणि त्याला 1671 सप्टेंबर महिन्यात परत बोलावून घेतले. मुघल दरबारात घडत असलेल्या या राजकीय घडामोडींचा विचार केला तर असे लक्षात येते की महाबत खान, बहादूर खान, दाऊद खान, दिलेर खान आणि महाराजा जसवंत सिंग हे मातब्बर सरदार स्वराज्यावर एकाच वेळी चालून येण्याची शक्यता नव्हती. त्यांच्यातील आपापसातले संघर्ष आणि हेवे द्यावे यांच्यामुळे अट्टल असलेला विसंवाद त्यांच्यातील एकीला बाधक ठरला. दाऊद खान व जसवंत सिंग यांच्या पाठोपाठ आता महाबत खानही उत्तरेला गेला.
उरले बहादूर खान आणि दिलेर खान। या खान जोडीने इसवी सन 1671 पावसाळी तळ सुरतेजवळ दिला होता। पावसाळ्यात मुघलांना मोठ्या मोहिमेवर निघणे अशक्य होते आणि त्यामुळे बागलाणातले मराठे निवांत होते। महाबत खानाला परत बोलवल्यामुळे त्याच्या जागी बहादूर खान कोक्कलताश याची सरसेनापती म्हणून नेमणूक केली। दिलेर खान, कुतुबुद्दीन खान, इखलास खान मियान म्हणजे कांचनबारीच्या लढाईत जो जखमी झाला होता तोच, अमरसिंग चंद्रावत, मोहकम सिंग चंद्रावत वगैरे मातकबर सरदार बहादूर खानाच्या सैन्यात जमा होऊ लागले। दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी दंजिरेकर सिद्धीवर मोहीम काढली। इसवी सन 1671 फेब्रुवारी महिन्यात काढलेल्या या मोहिमेत सरसेनापती प्रतापराव गुजर किंवा मोरोपंत पिंगळे हे दोघेही नव्हते। त्या सुमारास दोघेही बागलाण परिसरात नुकताच जिंकलेल्या किल्ल्यांची व मुलखाची व्यवस्था लावण्यात गुंतले होते। पण लवकरच महाबत खानाने आक्रमण करून सातमाळ डोंगर रांगेतले त्यांचे अहिवंतगड, आचला, मार्कंडा व जवळा हे किल्ले काबीज केले। कारंजाच्या लुटीनंतर शिवाजी महाराजांनी सालेर किल्ला काबीज केला होता आणि तोही दाऊद खान कुरेशी सारख्या पराक्रमी अरब सरदाराला होल देऊन। इसवी सन 1671 ऑक्टोबर महिन्यात औरंगजेब बादशाहच्या आज्ञेवरून बहादूर खानाने बागलाणच्या दिशेने कूच केले। दिलेर व बहादूर ही खान जोडी सुरतेहून निघून घाटमार्गाने बागलाणात शिरली। त्यांनी बेलाग सालेर किल्ल्याला वेढा घातला पण वेढा घालून दोघेही खान तिथे स्वस्त बसले नाहीत। खान जोडीची योजना अशी होती की दिलेर खानाने नाशिक मार्गे जाऊन पुण्यावर हल्ला करावा तर बहादूर खानाने अहमदनगरच्या दिशेने जाऊन नंतर भीमा नदीच्या काठावरून जात सुप्याजवळून स्वराज्यावर हल्ला करावा। बहादूर खानाने वेढ्याचे काम इखलास खान मियान, अमरसिंग चंद्रावत वगैरे अधिकाऱ्यांवर सोपवले आणि तो अहमदनगरपासून 6 कोसांवर सुमारे 19 किलोमीटर असलेल्या पेटाधेडा या गावी जाऊन पोहोचला। महाबत खान उत्तरेस जाण्यासाठी पारनेरहून रवाना झाला। दोन्ही खानांची गाठ भालवणी मुक्कामी पडली। भेटीनंतर महाबत खान औरंगजेबाकडे जाण्यास निघाला तर बहादूर खान सुप्याकडे रवाना झाला। दिलेर खान मोठी फौज घेऊन प्रथम रवळागड काबीज करण्यासाठी निघाला। कदाचित सातमाळ डोंगर रांगेतील मराठ्यांच्या किल्ल्यांमधून सालेरला मदत मिळू नये किंवा या किल्ल्यांमधील मराठ्या सैन्याने मुघलांच्या वेढ्यावर हल्ले करू नयेत हे त्यामागचे हेतू असावेत। महाबत खानाने या अगोदरच जवळा किल्ला जिंकलेला होता। दिलेर खान रवळा किल्ल्याला भेटला। त्या प्रसंगी गडावर कोण किल्लेदार होता त्याचे नाव इतिहासात ज्ञात नाही पण तो जो होता त्याने दिलेर खानाबरोबर कडवी झुंज दिली। रवळा गडावर दिलेर खानाने हल्ला केल्याची बातमी मोरोपंत पेशव्यांना कळली। त्यांनी दिलेर खानाला हुसकावून लावण्यासाठी मावळ्यांची फौज रवळा गडाकडे पाठवून दिली। या युद्धाचे वर्णन करताना कृष्णाजी अनंत आपल्या सभासद बकरीत नमूद करतात की गडकरी बरे भांडले, मोठे युद्ध झाले, रवळा गड हातास आला नाही। मोरोपंत पेशवे यांनी उपराळीयास म्हणजेच मदतीस मावळे लोक 12,000 रवाना केले। त्यांनी जाऊन छापे घातले ऐसा दिलेर खान घाबरा केला। छाप्यांनी हैराण झालेल्या दिलेर खानाने रवळागड घेण्याचा नाद सोडून दिला आणि तो कनेरगडाच्या दिशेने वळला। कनेरगड शिवाजी महाराजांनी नेमका केव्हा जिंकून घेतला होता त्याचा उल्लेख मिळत नाही। ज्यावेळी महाराजांनी सातमाळ डोंगर रांगेतले अहिवंत, अचला, रवळा, जवळा, मार्कंडा हे किल्ले काबीज केले होते त्याचवेळी त्यांनी कनेरगड देखील सर केला असावा असे वाटते। दिलेर खान जेव्हा कनेरगडावर चालून आला तेव्हा रामजी पांगेरे नावाचे शूर सरदार त्या गडाचे किल्लेदार होते। शिवा भारतात अग्निसारखा शूर अशी ज्याची कविंद्र परमानंदांनी स्तुती केली आहे तेच हे रामाजी पांगेरे। कनेरगड हा सातमाळ डोंगर रांगेतला एक छोटा किल्ला आहे। झोडप किल्ल्याच्या वायव्येस सुमारे 12 किलोमीटर अंतरावर रवळा जवळा या किल्ल्यांच्या उत्तरेला सुमारे 7 किलोमीटर अंतरावर आणि कळवण नांदुरी मार्गापासून सुमारे 7-8 किलोमीटर अंतरावर कनेरा नावाचा गिरिदुर्ग आहे। रवळा किल्ल्याचे अपयश पचून दिलेर खान पुण्याच्या रोख्याने निघाला आणि मुल्लेर साटाणा मार्गे तो कळवण येथे येऊन पोहोचला। त्याच्याबरोबर मोठे सैन्य होते। पुण्याच्या वाटेत असलेला हा छोटेगानी गिरिदुर्ग काबीज करण्याचे त्याने ठरवले। कळवणच्या थोडे पुढे आल्यावर पूर्वेला असलेला कनेरगड त्याने लांबून पाहिला। एका हल्ल्यात आपण तो सर करू अशी त्याची कल्पना होती। त्याने मुघलांच्या नेहमीच्या पद्धतीने गडाला वेढा घातला
दिलेर खानाचे अफाट सैन्य कनेरगडासारख्या छोटेखानी गडाला गरडलेले पाहून रामाजी पांगेरे जरासुद्धा बिचकले नाहीत. उलट त्यांनी दिलेरखानावर हल्ला चढवण्याचा निर्धार केला. या लढाईचे वर्णन करताना कृष्णाजी आनंद आपल्या सभासद बकरीत लिहितात की रामाजी पांगेरा म्हणून हश्मांचा हजारी म्हणजेच 1000 पायदळ सैन्यावरचा अधिकारी, 1000 लोकांनीशी कनेरागड आहे त्याखाली दिलेरखानाशी युद्ध केले. 1000 लोक थोडे देखूल दिलेरखान याने चालून घेतले म्हणजे चाल केली, गडावर हल्ला चढवला. रामाजी पांगेरे यांनी आपले लोकांत निवड करून निदान करावयाचे आपले सोबते असतील ते उभे राहणे म्हणून निवडकरिता 700 माणूस उभे राहिले. इतके यांनी निदान करून भांडण दिले. दिलेर खान याची फौज पाय उताराहून चालून घेतले. चौफेरा मावळे लोक वेढिले. एक प्रहरी टिपरी जैसी शिमग्याची दनांते तैसे मावळे भाटिले. दिलेर खानाचे 1200 पठाण रणास आणले. मग 700 माणूस व रामाजी पांगेरा सर्वही उघडे बोडकेहून एक एकास 20-20, 30-30 जखमा तीराच्या म्हणजेच बाणांच्या लागल्या. लोक मेले, मोठे युद्ध झाले. मग दिलेर खान यांनी तोंडात आंघोळी घालून एक घटका आश्चर्य केले. रामाजींचा पराक्रम पाहून दिलेर खान आश्चर्यचकित झाला होता. पुरंदरच्या पायथ्याला जेव्हा मुरारबाजी देशपांडे घराघरा तलवार फिरवीत याच दिलेर खानाच्या समोर आले होते तेव्हा देखील दिलेर खानाने त्यांचा पराक्रम पाहून अशीच आंघोळी तोंडात घातली होती. पण कनेरगड मुघलांनी काबीज केला हे नक्की. कनेरगडाचा बंदोबस्त करून दिलेर खान सैन्यासह पुण्याच्या दिशेने निघून गेला. सालेर किल्ल्याला सुमारे 60,000 मुघल सैन्याचा वेढा पडलेला होता. आजवर एवढा प्रचंड वेढा सालेरच्या किल्लेदाराने कधी पाहिलेला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराज यावेळी शिवापट्टण म्हणजेच रायगडाच्या पायथ्याशी पाली येथे होते. तेथून ते लोहगड परिसरातील किल्ले पाहून रोहिडेच्या आसपासचे किल्ले पाहायला जाणार होते. सालेरच्या वेढ्याच्या बातम्या त्यांच्याकडे येत होत्या. खानदेशाच्या नाकाडावर महाराजांनी जी लष्करी ठाणे बसवलेली होती त्यात सालेरचे ठाणे फार मातब्बर होते. त्यांनी मुघलांच्या लष्करी कारवायांचा नीट अंदाज घेत मुघलांना प्रतिशह देण्याची योजना आखली. महाराजांनी ताबडतोब मोरोपंत पेशवे व सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्याकडे पत्रे रवाना करून त्यांना आपापल्या सैन्यासह सालेरचा वेढा फोडण्यासाठी जाण्याची आज्ञा दिली. यावेळी मोरोपंत बागलांती कार्यभाग उरकून पायदळासह कोकणात उतरले होते आणि शिवाजी महाराजांच्या हुकुमावरून जवार रामनगरचा मुलूक काबीज करीत होते. परंतु जेव्हा महाराजांचे पत्र त्यांच्या हाती आले तेव्हा त्यांनी सालेरच्या वेढ्याचे गांभीर्य जाणले आणि त्र्यंबक घाटाने ते सैन्यासह बागलाण्याकडे जायला निघाले. त्यांनी त्र्यंबक किल्ला अगोदरच जिंकून घेतला असता तरी नाशिकचे ठाणे अद्यापही मुघलांच्या ताब्यात होते. त्यामुळे मोरोपंतांच्या सैन्याला नाशिक टाळून उत्तरेकडून सालेरच्या दिशेने जावे लागणार होते. दुसरीकडे सेनापती प्रतापराव गुजर घोडदळासह अहमदनगर औरंगाबादेच्या बाजूला मोहिमेवर होते. त्यांनाही शिवाजी महाराजांचे सालेरचा वेढा उठवण्याच्या संबंधीचे पत्र मिळाले. त्या पत्रात महाराज सरसेनापती प्रतापरावांना लिहितात की तुम्ही लष्कर घेऊन सिताबीने म्हणजेच लवकर वरघाटे सालेरी जाऊन गनिमास मारून गर्दीस मिळवणे. पत्र हाती येताच सेनापती प्रतापराव आपल्या घोडदळासह अहमदनगरच्या दिशेने दौडत निघाले. शिवाजी महाराजांची योजना अशी होती की दोन्ही मराठा सैन्यांनी सालेरचा वेढा घालून बसलेल्या मुघलांच्या फौजेवर दोन्ही बाजूंनी हल्ला चढून त्यांची लष्करी छावणी उद्ध्वस्त करून टाकायची. काही दिवसांनी पंत व राव आपापल्या दळांसह दिंडोरीजवळ येऊन पोहोचले. सेनापती आणि पेशवे यांनी निवडक लोकांसह रणभूमीची पाहणी केली. सालेरचा आसपासचा परिसर खूप डोंगराळ असून सपाटी अशी फार कमी आहे, त्यामुळे अशा रणभूमीवर घोडदळापेक्षा पायदळाच्याच हालचाली जास्त प्रभावी ठरणार हे पंत आणि राव यांनी जाणले. त्यावेळी मराठ्यांचे लष्करी बळ 40,000 आसपास होते. दोघांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला आणि रणांगणावर शत्रू सैन्याची दानादान उडून देण्याची योजना पक्की करण्यात आली. ती योजना अशी होती की मोरोपंत पेशव्यांनी आपल्या हाताखालचे सर्व पायदळ हलवून सालेरच्या दक्षिणेला असलेल्या एका डोंगर रांगेच्या मागे नेऊन योग्य संधीची वाट बघत दबा धरून बसायचे. त्यांच्या मदतीने प्रतापराव गुजऱ्यांच्या घोडदळाच्या बहुसंख्य तुकड्यांनी सालेर आणि मुल्हेर यांच्या दरम्यान असलेल्या डोंगर रांगांमध्ये दबा धरून एखाद्या राखीव सैन्यासारखे बसायचे आणि राहिलेल्या काही तुकड्यांनी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सालेरला वेढा घालून बसलेल्या मुघल छावणीवर जोरदार हल्ला चढवायचा. मराठ्यांचे सैन्य
दिंडोरी वनी कळवण सटाणा मार्गे सालेरजवळ येऊन पोहोचले. त्यात आघाडीला सेनापती प्रतापराव गुजर, आनंदराव वेंकोजी दत्तो, रूपाजी भोसले, सूर्यराव काकडे, सिद्धोजी निंबाळकर, खंडोजी जगताप, गोंजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरू नागनाथ किंवा रंगनाथ, मुकुंद बल्लाळ वगैरे सरदार होते. इसवी सन 1672 फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात मराठा सैन्य सालेर व मुल्लेर यांच्या मधोमध दक्षिणेला जमा झाले. अगोदरच ठरलेल्या योजनेनुसार त्यांनी आपापल्या सैन्याच्या जागा निश्चित करायला सुरुवात केली. या प्रसंगी मुल्लेर किल्ला मुघलांच्या ताब्यात होता आणि किल्ल्यावर नेकनाथ खान हा मुघलांतर्फे किल्लेदार म्हणून काम पाहत होता. मराठ्यांचे सैन्य जमा होत असल्याची खबर त्याला मिळाली होती, पण किल्ल्यातून बाहेर पडून मराठ्यांना हल्ला चढवायचं धाडस त्याला झालं नाही. तो सालेरपासून लांब गेलेला खानांना पत्र पाठवित राहिला. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या योजनेनुसार मराठ्यांच्या घोडदळातील आघाडीच्या तुकड्यांनी मुलेरच्या बाजूने दौडत येऊन मुघल छावणीवर अचानक छापा टाकला. त्या आकस्मिक छाप्यामुळे छावणीतील मुघल सैन्य भांबावले. मराठ्यांच्या हल्ल्याची बातमी मुघल छावणीत वाऱ्यासारखी पसरली आणि मग एकच हलकल्लो उडाला. मराठ्यांच्या तलवारी घराघरा फिरू लागल्या. त्यांनी मुघलांना सावरायला वेळच दिला नाही. जमेल तितकी कत्तल गोंधळ उडून देत त्यांनी आपला कार्यभाग साध्य केला. एकाच छाप्यात प्रचंड मुघल सैन्याचा पराभव करणे हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते, तर मुघल छावणीवर जोरदार हल्ला चढून त्यांना एक दमदार तडाखा लगवायचा होता. लढाईची धामधूम सुरू झाली. मराठ्यांना प्रतिकार करण्याकरता मुघल सैन्य लढण्यासाठी सज्ज झाले. त्यांची तयारी पाहून मराठा घोडदळात अचानकपणे रणशिंग वाजू लागले. लढणाऱ्या मराठ्यांनी रणांगणातून माघार घेण्यासाठी करण्यात आलेली ती इशारत होती, त्यानुसार त्यांनी शत्रूच्या तलवारींचे वार झेलत आणि परतवत हळूहळू रणांगणातून काढता पाय घेतला. मोठ्या शिताफीने शत्रू सैन्याला झुकांडा देत चकवत सर्वांनी मुल्लेरच्या दिशेने दौड मारली. मराठा सैन्य रणांगण सोडून पळून चालले आहे, याचा अर्थ त्यांचा पराभव झाला असे समजून मुघल सैन्याला चेवला. त्यांनी छावणीतील घोडदळासह मराठ्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. एका प्रकारे मराठ्यांच्या विजयाची आणि मुघलांच्या पराभवाची ती नांदीच होती. मुघलांचे घोडदळ मराठ्यांच्या घोडदळाचा पाठलाग करीत करीत मुल्हेर, अहलियाबाद, ताहाराबाद मार्गे दौडत चालले होते. आता दोन्ही घोडदळांनी सुमारे 10 ते 12 कोस म्हणजेच सुमारे 40 किलोमीटर इतके अंतर कापले होते. मराठ्यांना हाकलून दिल्याचा आनंद त्यांच्या मनात होत होता. आता आणखी पाठलाग करण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करून दमलेल्या त्या मुघलांच्या स्वारींनी छावणीकडे परत जाण्यासाठी घोड्यांचे लगाम खेचले. इतक्यात त्यांना पिछाडीवरून हर हर महादेव अशा रणगर्जना ऐकू येऊ लागल्या. त्यांनी मागे वळून पाहिले तर मराठ्यांच्या घोडदळाच्या अनेक तुकड्या त्यांच्यावर चाल करून येत होत्या आणि समोर पाहतात तर आत्तापर्यंत परत सुटलेल्या मराठ्यांच्या घोडदळाने आता पलटी मारलेली आहे. दोन्ही घोडदळांत रणशिंगे वाजू लागली आणि नव्या जोमाने मराठ्यांचे घोडदळ मुघलांवर तुटून पडले. मुघल घोडदळाची अवस्था एखाद्या कात्रीत सापडल्यासारखी झाली. त्यांची मराठ्यांनी जोरदार कत्तल उडवत विजय मिळवला. मुघलांच्या उरल्या सुरल्या घोडदळाची पांगापांग झाली. त्यापैकी काही जण सालेरच्या पायथ्याशी असलेल्या छावणीच्या दिशेने दौडत निघाले, तर काही जणांनी मुल्लेर किल्ल्याचा आश्रय घेतला. दरम्यानच्या काळात इकडे सालेरच्या दक्षिणेला मोरोपंत पेशव्यांचे पायदळ योग्य संधीची वाट पाहत दबा धरून बसले होते. सालेरच्या छावणीवर छापा टाकल्यानंतर मराठ्यांच्या घोडदळात रणशिंग वाजू लागले, तेव्हा मोरोपंतांच्या पायदळाने मुघलांच्या छावणीवर हल्ला करण्याची ती इशारत होती. जेव्हा छापा टाकणाऱ्या घोडदळाच्या तुकड्यांनी सालेरच्या रणांगणातून माघार घेतली, तेव्हा आत्तापर्यंत दबा धरून बसलेल्या पायदळाने मुघल छावणीच्या दिशेने कूच करायला सुरुवात केली. सेनापती प्रतापराव गुजरांच्या घोडदळाने मुघलांच्या छावणीवर छापा टाकून मुघलांचे घोडदळ छावणीपासून दूर नेले. आता छावणीचा फार तर एखाद दुसरी घोडदळाची तुकडी राहिलेली असावी. इतक्यात मराठ्यांच्या पायदळाने चारही बाजूंनी मुघल छावणीवर जबरदस्त हल्ला चढवला. आपल्या घोडदळाने मराठ्यांना पळून लावले आहे अशी समजूत झाल्यामुळे छावणीतील मुघल सैन्य बेसावध होते. त्यांची जोरदार कत्तल उडवीत मराठे छावणीत घुसले. मग मुघलांनीही प्रतिकारार्थ शस्त्र उपसले आणि मोठ्या आवेशाने लढायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी मराठ्यांच्या सैन्याची फळी मोडून काढण्यासाठी हत्ती किंवा गजदल समोर आणले. नंतर आराबा म्हणजेच तोफा बंदुकांसाठी लागणारा दारुगोळा वाहून नेणाऱ्या लाकडाच्या गाड्या आणून त्यांची रांग उभी केली.
परंतु मराठ्यांच्या झंझावतापुढे त्यांचा टिकाव लागला नाही। जवळजवळ 4 प्रहर म्हणजे सुमारे 12 तास ही लढाई सुरू होती। या लढाईत मोहकम सिंग जखमी झाला, त्याचे वडील राव अमर सिंग हे मारले गेले। सालेरच्या या रणसंग्रामात मराठ्यांचीही बरीच हानी झाली। सुमारे 4 ते 5 हजार मराठा सैनिक स्वामी कार्यावर खर्ची पडले। मराठ्यांच्या पराक्रमाचे वर्णन करताना कृष्णाजी अनंत लिहितात की त्या युद्धात प्रतापराव सरनोबत व अनंतराव, व्यंकोजी दत्तो, रूपाजी भोसले, सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप, गोंजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, विचाजी बल्लाळ, मोरू नागनाथ, मुकुंद बल्लाळ, वरकड बाजी वजीर म्हणजेच वगैरे इतर सरदार उमराव यांनी कस्त केली। तसेच मावळे लोक यांनी व सरदारांनी कस्त केली। मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनोबत या उभयतांनी अंगीजनी केली म्हणजेच पराक्रम गाजवला। आणि युद्धकरिता सूर्यराव काकडे पंचहजारी म्हणजेच 5 हजार पायदळातील सैन्यांवरील लष्करी अधिकारी, मोठा लष्करी धारकरी यांनी युद्ध थोर केले। ते समयी जंबुरियाचा गोळा म्हणजेच लहान तोफेचा तोफगोळा लागून पडला सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे, महाभारती जैसा कर्णयोद्धा त्याचा प्रतिमेचा असा शूर पडला, वरकढी नामांकित शूर पडले असे युद्ध होऊन फत्ते झाली। सालेरचा वेढा उधळून लावल्यावर सेनापती प्रतापराव व पेशवे मोरोपंत यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहून त्यांच्याकडे जासुदामार्फत पाठवले। मुघलांचा वेढा फोडला। राव आणि पंत यांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली आणि म्हणूनच सालेर स्वराज्यात राहिला अशी पत्रातली बातमी वाचून महाराज खुश झाले। त्यांनी तोफांची सरबत्ती सुरू केली, विजयाच्या साखरा वाटल्या। विजयाचे हे पत्र ज्या जासुदांनी आणले त्यांच्या हातात सोन्याची कडी घातली। त्याचबरोबर सेनापती प्रतापराव गुजर, पेशवे मोरोपंत पिंगळे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना विपुल द्रव्य दिले। हजारी पंचहजारी सरदारांना आणि त्यांच्या हाताखालील मावळ्यांना बक्षिसे देऊन नावाजले। या रणसंग्रामात मुघलांचे सैन्याधिकारी मराठ्यांनी कैद केले होते। त्यांना वस्त्रे व घोडे देऊन सोडून देण्याचा हुकूम महाराजांनी दिला। त्याप्रमाणे वस्त्रे व घोडे देऊन त्यांना त्यांच्या मुलखाकडे रवाना करण्यात आले। शिवचरित्रात सालेच्या रणसंग्रामाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। या लढाईत मराठ्यांच्या घोडदळ व पायदळ या दोन्ही दलांमधील सुसूत्रता आणि सुनियंत्रण वाखाणण्याजोगे होते। रणभूमीची प्रथम पाहणी करून भौगोलिक परिस्थिती आणि मराठा सैन्याच्या मर्यादा लक्षात घेऊन सेनापती प्रतापराव व पेशवे मोरोपंत यांनी एकमेकांमध्ये ताळमेळ राखत हातापाशी असलेल्या सैन्याचा योग्य वापर करून घवघवीत यश मिळवलेले होते। शिवराज्याभिषेकपूर्वी झालेली ही सर्वात मोठी तितकीच महत्त्वाची लढाई होती। मुघलांच्या पराभवामुळे मुघलांचा त्यांच्याच मुलखातला दरारा नाहीसा झाला। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांचे घोडदळ व पायदळ एकत्र येऊन मुघलांसारख्या भलाढ्य शत्रूचा आपण पराभव करू शकतो। गणिमिकाव्याच्या युद्धतंत्राबरोबरच आपण खुल्या रणांगणावर देखील मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूचा दारुण पराभव करू शकतो असा जबरदस्त आत्मविश्वास सालेरच्या रणसंग्रामामुळे मराठ्यांच्या मनात कायमच रुजला। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र।